नमस्कार मित्रांनो, गजेंद्र येवले या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोसंबी पिकातील आंब्या बहार व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती देणार आहे. तरी सर्वांनी नवीन असाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर या व्यवस्थापनामध्ये आपण बघणार आहोत की काय महत्त्वाचे घटक आहे. हे जवळपास आज तुम्ही हे जे बघता यामध्ये हे साधारणतः 10 ते 15 वर्ष वर्षाची झाडं आहेत. हे पूर्णतः मातृवृक्ष आहे. व जे नवीन झाडं आहे 4 ते 5 वर्षाची झाडं असतील त्यांनी शक्यतो कमी माल धरा असेल तर लवकरच पाणी द्यावे. व मोठी झाडं असतील तर त्यामध्ये पूर्णतः जास्त पाणी म्हणजे थोडा ताण जास्त देऊन पाणी द्यावे. व छोट्या झाडामध्ये कमी ताण देऊन पाणी लवकर द्यावे. व यामध्ये उशिरा दिले तरी चालते. म्हणजे जास्त जितकं ताण बसेल तितका यामध्ये फूट होणार आहे. तरी फूट जी होते मोठ्या भागामध्ये तशी छोट्या शेतकऱ्याला वाटते की आपले झाड मोठे असले फूट झाले पाहिजे. तर या अनुषंगाने काय करतात, भरपूर प्रमाणात ताणावर येऊन देतात आणि मग पाणी देतात. ते भरपूर प्रमाणात फुटते व नंतर मर रोग त्यामध्ये लागतो. तर ते मर पिवळे पडून जागी झाड जळून जात असल्याने मग शेतकरी चिंता ग्रस्त होतो. नंतर याचा कुठलाही फायदा होत नाही. व त्यामध्ये शक्यतो छोट्या झाडामध्ये कमीच माल पकडावा. म्हणजे कमी माल येईल असेच हिशोबात त्याचं व्यवस्थापन करावं. व व्यवस्थापन घेण्या अगोदर डिसेंबर ते जानेवारीच्या मध्ये हा फुटतो. तर यामध्ये काय करावे, प्रथमतः पाऊस गेल्यानंतर यामध्ये वापसावस्थेमध्ये पाळी दुहेरी पाळी मारून यामध्ये तणाचं नियंत्रण करावं. व जी पाळी मारलेली तिथं खत टाकून त्याची व्यवस्थित बांध बनवून मग नंतर पाणी द्यावे. व नंतर आंबे फुटायच्या वेळेस आपण ज्यावेळेस आंबे फुटतात त्या हिशोबामध्ये पाणी दिल्याच्या नंतर आंबे बहार फुटत असतो. व त्यासाठी कुठल्याही प्रकारची फवारणी करायची आवश्यकता नाही, शक्यतो नाहीच आहे. जर लागत जर गरज पडली तर एखाद्या साधी फवारणी घ्यावा लागेल. त्यामुळे मग या झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे वाढेल. व खत व्यवस्थापनामध्ये डी ए पी शक्यतो डी ए पीच वापरलं जातं किंवा इतर अन्नद्रव्य जे तज्ज्ञाच्या सल्ल्याने दिले पाहिजेत. तर छोटे झाडं असतील तर शक्यतो कमी झाड पकडावा आणि सरासरी 5 वर्षाच्या आतील झाडांमध्ये आंब्या बहार किंवा मुर्ग बहार घेऊ नये. 5 वर्ष पूर्ण झालेल्या झाडांनीच हा माल घ्यावा. त्याने का झाडाची ग्रोथ चांगली होऊ शकते आणि नंतर कमी माल घेतल्याने चांगले राहील. कमी माल घेतल्याच्या नंतर यामध्ये झाडाचे आयुष्यमान जे आहे ते नक्कीच वाढण्यास मदत होईल. तर अशी व्यवस्थापन होती. धन्यवाद. नवीन व्हिडिओसाठी मी टाकीत आहे शेडनेट बाहेरील शिमला मिरची व इतर भाजीपाला पिकातील व्यवस्थापन व भाजीपाला लागवडीविषयी माहिती अशी मी व्हिडिओ बनवत असतो. तरी सर्वांनी लाईक व शेअर कमेंट करावी. धन्यवाद.